पिंपरी चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीकडे संपूर्ण आणि कसबा पोटनिवडणूक हे रद्द होऊ शकते असं मोठे यांनी केलेलं आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी नमस्कार मी मयुरी आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज पोटनिवडणुकीसाठी भाजप महाविकास आघाडी सहित इतर पक्षांच्या उमेदवारांच्या अर्ज दाखल झाले आहेत कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे तर चिंचवडमधून भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे नाना काटे यांचीही जोरदार तयारी सुरू झाली आहे अशातच पोटनिवडणुकीबाबत मोठी अपडेट्स समोर आली आहे चिंचवड आणि कसबा पोटनिवडणूक रद्द होऊ शकते असे मोठे विधान घटनातज्ञ असीम सरोदे यांनी केले आहे सरोदे म्हणाले शिवसेनेसंदर्भातील अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात चौदा फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे त्यामध्ये जर सोळा आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होईल विधानसभा भंग झाली तर मग निवडणुकीला काहीच अर्थ राहत नाही त्यामुळे पोटनिवडणूक रद्द होऊ शकते आत्ताची पोट ही पोटनिवडणूक चौदाव्या विधानसभेसाठी होणार आहे सोळा आमदार अपात्र ठरले तर विधानसभा भंग होऊन राष्ट्रपती राजवट येईल असेही ते म्हणाले त्यामुळे कसबा आणि चिंचवड या विधानसभा पोटनिवडणुकीचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे शिवसेनेतल्या सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा शिवसेना विधिमंडळ नेतेपदावरून एकनाथ शिंदेंना दूर करण्याचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निर्णय विधानसभा उपाध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर दाखल करण्यात आलेली याचिका राज्यपालांनी सरकार स्थापनेचं दिलेलं निमंत्रण आणि इतर मुद्द्यांसंदर्भात गेल्या काही अनेक महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत मागील महिन्यात याबाबत कोणताच निकाल समोर आलेला नाही या प्रकरणाची पुढील सुनावणी चौदा फेब्रुवारीला होणार आहे हे प्रकरण सात न्यायमूर्तींकडे पाठवण्यात यावं अशी शिवसेनेची मागणी आहे ते का पाठवतात ते मला अजून कळलं नाही कारण पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाने निर्णय दिला तर तो महाराष्ट्रापुरता बंधनकारक राहतो सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाने निर्णय दिला तर तो संपूर्ण देशाला बंधनकारक राहील त्यामध्ये आधीचे जे पाच न्यायमूर्ती निर्णय असतील ते रद्द होतील त्यासाठी हे केलं असेल हे प्रकरण साधारण सहा महिन्यांपासून सुरू झालं तेव्हापासून मी सांगतोय की विश्वासदर्शक ठराव घेणं हो बहुमत चाचणी या सगळ्या गोष्टी जोपर्यंत सोळा आमदार अपात्र आहेत की पात्र आहेत हे ठरत नाही तोपर्यंत घेण्यात अर्थच नाही आधी सोळा आमदार अपात्र झाले की नाही हे ठरवायला पाहिजे त्यानंतर पुढचा निकाल लागेल जर असं काही झालं नाही तर राष्ट्रपती राजवट आणली पाहिजे असे घटनातज्ञ उल्हास बापट यांनी सांगितलेले होते सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत